प्रशासनाच्या वतीने वैजापूर तालुक्यात वाळू तस्करी ड्रोनचा वापर सुरू करण्यात आल्यामुळे आज वाळू तस्करांचे धावे जाणले आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू इतर गौण खनिज संपत्ती चोरी सुरू आहे ती रोखण्यासाठी महसूल प्रशासन आता ड्रोन कॅमेराने या संपत्तीवर नजर ठेवणार आहे यामुळे वाळू गौण खनिज तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनानुसार उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या सूचनेनुसार भरारी पथक इन कॅमेरा ॲक्शन मोडमध्ये असून ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने पात्रात छायाचित्रण सुरू आहे यामुळे वाळू चोरीला आळा बसेल अशी आशा प्रशासनाकडून व्यक्त होत आहे वैजापूर शहरासर तालुक्यातील विविध घाटांवर अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याने जिल्हा तालुका प्रशासन जागे झाले जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गौण खनिज संपत्तीच्या रक्षणासाठी चोरी रोखण्यासाठी ड्रोन कॅमेरे लावून नजर ठेवण्याच्या सूचना तहसीलदार राहुल गायकवाड यांना दिल्या होत्या तालुक्यात मुरोम माती दगड डब्बर आदींच्या चोऱ्या होत असतात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गायकवाड यांनी तालुक्यातील शिवना गोदावरी नदीपात्राच्या हद्दीतील ड्रोन कॅमेऱ्यासारख्या घेरट्या घालत असून याकडे वळूमाफिया नागरिकांचे लक्ष लागले आहे यावेळी वैजापूर तालुक्यातील मठाण मंडळातील डाक पिंपळगाव येथे वाळूसाठा ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने पाणी करण्यासाठी पथक नरवडे अधिकारी श्रीकांत म्हस्के तलाटी कांतेश्वर मेहंगे तलाटी जगदीश मुदिराज तलाटी विलास तुपे कोतवाल विलास लांडगे शांताराम मगर यांच्यासह पथकातील कर्मचारी उपस्थित होते गौन खनिजाच्या अवैध उत्खनास प्रतिबंध करण्यासाठी वैजापूर तालुक्यात विविध ठिकाणी ड्रोन कॅमेरे वापरले जातील अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्यामुळे अवैध खनिज उत्पन्नावर प्रतिबंध लागेल अशी अपेक्षा आहे असे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी मराठा बोलताना सांगितले